आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्का शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि एकदा तुम्ही सगळ्या मंडळींनी निवडणूक हातात घेतली की मग मी म्हणणाराला पाणी पाजणं हा या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आहे। जयंत पाटील साहेबांना मगापासून किंवा आत्तापर्यंत या मतदारसंघात फिरताना वाटत असेल की मग आम्हाला का बोला म्हणतेत। या जिल्ह्यातली परिस्थिती साहेब गेल्या अनेक वर्षात प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढत असताना अनेक जणांची मैत्री या ठिकाणी झाली। पण माझा स्वभाव असा आहे साहेब की मैत्री आणि राजकारण मी वेगवेगळं हाताळतो आणि जसं नानांचं होतं की नाना कुठल्याही पक्षात असले कुठेही असले तरी नानांचे नेते आदरणीय पवार साहेब होते आणि माझंही तसंच आहे। मी कुठेही इंडत असतो त्या माझे नेते अजितदादा असते। आणि त्यामुळं मग शेवटी तिथून जो आदेश येतो तो त्याचं पालन करायचं आणि प्रत्यक्षात या सगळ्या घडामोडीमध्ये भाग घ्यायचा। त्या अनुषंगानं या ठिकाणी भगीरथदादाच्या मागं उभं राहायची मी भूमिका घेत असताना मग त्या दिवशीही सांगितलं की बाबा बालकेनानांवरचे माझे उपकार माझ्यावरचे। ह्या सगळ्याची जाणीव ठेवून या ठिकाणी मी भगीरथदादाच्या मागं खंबीरपणाने उभं राहायची भूमिका घेतली। जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडीमध्ये काम करताना माझा आणि दुसऱ्या नेत्यांचा फरक वेगळा आहे साहेब। निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातली नेते मंडळी गबाळ किती आहे बघून निर्णय घेते आणि मी अडचणीत किती आहे बघून निर्णय घेतो। माझी भूमिका जी असते ती अडचणीतल्या माणसाला नेहमी त्याला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि ह्याच्यावरनं तुम्ही सगळी मंडळी ओळखून घ्या की समाधानदादाची निवड कशावरनं केलेली असेल। त्याचा अनुभव विचारायचा असला तर आपल्या डोळेसाहेबाच्या चिरंजीवाला एकदा विचारून घ्या असं वाटतंय मला पाहिजे। आणि त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा मी उभारतोय ते तन मन धनानं भगीरथदादाच्या मागं उभारतो। त्यामुळं कुठल्याही प्रकारची तुम्ही सगळी मंडळी सारखंच सभेमध्ये बोला बोला म्हणून माझ्यावरती आग्रह धरू नका। मी एवढंच सांगेन साहेब तुम्ही टप्प्यात आल्यावर टिपता। जयंत पाटील साहेब असू द्या किंवा मोठे साहेब असू द्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही टिपता। मी कसं आहे खानदानी शिकारी आहे साहेब मी बगलला काढून टिपतो आणि ह्यात मग आता तुमच्याही लक्षात येईल की सावज बगलला काढून त्याच्यानंतर टिपायची माझी परिस्थिती असते आणि तीच परिस्थिती या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातनं आपल्याला करायची। विस्तारानं अजून पुढच्या सभेमध्ये बोलेल एवढंच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण भरभरून असा पाठिंबा भगीरथदादांना द्या एवढीच विनंती करतो आणि मी माझे 200 संपवतो।